समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अयोध्या नगरीमध्ये नुकतेच श्रीराम मंदिराचं भव्य उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाकरिता खटाव तालुक्यातील वडगाव स्वामी येथे जयराम स्वामी मठाचे मठाधिपती परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांना अतिथक्ष म्हणून निमंत्रण आले होते। या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली। 3 वेळा कारसेवा बजावलेल्या या कारसेवकास अतिथी म्हणून बहुमान मिळाला। ज्या गोष्टींसाठी मोठा संघर्ष केला त्या गोष्टीला यश मिळाले ही जीवनातील अत्यंत समाधानाची बाजू असल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबतची मठाधिपती होण्या अगोदर 2003 वडगाव येथील एकनाथ जांदे या युवकानं 2 वेळा कारसेवक केली होती, तर मठाधिपती झाल्यानंतर 2013 त्यांनी विठ्ठल स्वामींच्या रूपात 3 वेळेला कारसेवा बजावली होती। यावेळी त्यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, मान तालुक्यातील पळशी येथील हरिभक्त पारायण गमरे गुरुजी यांचाही समावेश होता। यावेळी या कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशातील तत्कालीन अखिलेश यादव सरकारनं अटक करून 2 दिवसात तुरुंगात टाकले होते। आता मंदिर निर्माणचं कार्य झाल्यानंतर या जुन्या स्मृतींना उजाळा मिळालाय। त्याचबरोबर अयोध्येहून परत आल्यानंतर विठ्ठल स्वामी यांनी गोंदवले येथील देवस्थानला भेट देऊन प्रमुख विश्वस्त श्री परांजपे यांच्याकडे अयोध्येचा प्रसाद सुपूर्द केला। यावेळी सेवेकरी सुरेश भंडारे, गोविंद भंडारे, धनंजय क्षीरसागर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर अणवरे, सरचिटणीस किरण यादव, हनुमंत जगदाळे, संतोष घोडके आदी उपस्थित होते। दरम्यान अयोध्यावारी यशस्वी पार पाडल्याबद्दल वडूज येथे श्रीराम देवस्थान ट्रस्ट आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनेही विठ्ठल स्वामींचा सत्कार करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष प्रदीप शेट्टी, विश्वस्त राजेंद्र शेट्टे, नगरसेवक सचिन माळी, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सदाभाऊ भंडारे, डॉक्टर कुंडलिक मांडवे, डॉक्टर गिरीश जोशी, श्रीकांत बनसोडे, सचिन काळे, किरण कांबळे, बंडा म्हामणे, राजेंद्र शेट्टे, भरत फडतरे, नाना कांबळे, संतोष देशमाने, बाळासाहेब तुडकर, सचिन गोसावी, शिवाजी काळे, नितीन जाधव, सतीश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विठ्ठल स्वामींनी उपस्थितांना अयोध्या दौऱ्यात आलेले अनुभव तसेच कारसेवक म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली। दरम्यान पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे परंपरागत उपाध्य आशुतोष बडवे यांनी अयोध्या वारी संदर्भात एरळा न्यूज चॅनलशी सविस्तर बातचीत केली आहे। प्रभाते म्हणे राम चिंतित जावा, पुढे राम वैखरी आधी वदावा, सदाशा हर करतो सांडून येतो, जगी तो जितो मानवी जन्य होतो। समर्थ रामदास स्वामींच्या या वचनाप्रमाणे आज अयोध्येच्या वारीचा शेवटचा प्रवास या ठिकाणी गोंदवलेपूर मठामध्ये मी सुरुवाती करत आहे। गोशुद्ध द्वादशीला प्रभू रामचंद्रांच्या सुंदर अशा बालस्वरूपाच्या मूर्तीच्या निमित्तानं अयोध्या मंदिर न्यासाच्या वतीनं जयराम स्वामी म्हणतात विशेष आमंत्रण होतं, त्यानिमित्तानं अयोध्येची वारी घडली। माझ्या आयुष्यातील आणि आमच्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं ज्यावेळेला अयोध्येमध्ये आम्ही पोचलो त्यावेळेला असं वाटलं की हा जन्मामध्ये 512 वर्षाचा एक ऐतिहासिक लढा आणि ऐतिहासिक लढ्यामध्ये अनेक जणांची प्राणाची आहुती आत्तापर्यंत अनेक यज्ञ आपण बघितले, त्या यज्ञामध्ये आपण लाकडाची आहुती दिली आहे, पण अक्षरशः प्राणाची आहुती दिलेलं एक विशेष मंदिर, हे राष्ट्रीय स्मारक आणि एक राष्ट्रीय मंदिर। आणि या मंदिराच्या निमित्तानं देशभरातील साधू संत आणि त्या साधू संतांची विशेष सेवा विष्णू परिषद, राष्ट्रीय सेवक संघ आणि तरुण राम भक्तांनी असं सुंदर नियोजन केलेलं, असं वाटलं की या कार्यक्रमाला जे कार्यक्रमाला आमंत्रण देऊन आले नाही त्यांच्या बाबतीत मला कधी कधी दुःख वाटतं। गड्यानो जीवनामध्ये तुमचं राजकारण कसंही असू द्या, पण ह्या रामाच्या बाबतीमध्ये सर्वांनी एकत्र गरजेचं होतं। राम भक्तांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील समर्थांचे वंशज भूषण स्वामी, जगद्गुरूंचे वंशज देवकर महाराज, शिवृत्तीनाथ महाराज, रामदेव महाराजांचे वंशज, भास्कर महाराजांचे राम महाराज भास्कर, महाराष्ट्रातील सर्व फडकरी कधी पंढरपूर सोडत नाहीत। आणि ह्या रामरायाच्या ठिकाणी अयोध्येमध्ये एकादशीचं व्रत घडलं, द्वादशीचा पर्वकाळ सापडला आणि ह्या पर्वकाळाच्या निमित्तानं संपूर्ण जगामध्ये रामाचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं। आज आपण बघितल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या अयोध्या नगरीमध्ये मी स्वतः वैयक्तिक अनुभव घेतला, ज्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिमांचा वाद होत होता त्या अयोध्येमध्ये मुस्लिम लोकांनी सुद्धा दिवे लावून प्रभू रामचंद्राचं स्वागत केलं। हीच खरी राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्रीय निष्ठा। राम हा एकट्याचा नसून सर्व जाती धर्मातील लोकांचा राम आहे हे आपल्याला कालच्या कार्यक्रमानिमित्त बघितलं झालं। आणि विशेष करून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वामी गोविंदगिरी महाराज, चंपत राय आणि विशेष करून आपल्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सुंदर असं जे विवेचन केलं ते अत्यंत सुंदर अनुभवायला मिळालं। आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन एक अशी लोककला पाहायला मिळाली, ह्या देशातल्या प्रत्येक घटकाच्या सगळे जे काही महत्त्वाचे वाद आहेत
त्याचं वादन रामरायच्या समजून झालं असं वाटतं की त्रेता युगामध्ये आम्ही रामराया बघितला नाही पण प्रत्यक्षदर्शी ज्या वेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये बसताना पाहिल्यानंतर डोळ्यातील आपण म्हणतो आनंदाश्रू आज आनंदाश्रू येत होते पण करत असताना प्रामुख्यानं दोन गोष्टीचं दुःख वाटलं स्वर्गीय अशोकजी शिंदल आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि तमाम राम भक्तांनी ज्यांनी आहुती या कार्यक्रमासाठी दिली ते त्या वेळेला उपस्थित पाहिजे होते तरीसुद्धा त्यांच्या इच्छा त्यांची पूर्णपणे निष्ठा फळाला आली आणि आज महाराष्ट्रातील जो आनंदाचं वातावरण तयार झालं देश भावमय झाला आणि हा नुसता भावमय नसून रामाच्या भक्तीमध्ये येऊन आज खऱ्यानं सगळ्यांचं रामराज्य चांगलं व्हावं आणि आज माझ्या आयुष्याची शेवटची सुरुवात करत असताना गोंधळेसारखे पवित्र महाराज आहेत आमचे गोंधळेकर महाराजांच्या रामनामाचा गजर अख्ख्या जगभर भक्त आहेत रामभक्त जगभर आहेत मला असं वाटलं की अयोध्येचा प्रसाद आहे सर्व संतांच्या पायी हा माझा आयुष्य सर्व भावेदाचा झालं त्यांचा संतांच्या संख्येमध्ये उष्ट जरी खाल्लं तरी पुण्य मिळतं म्हणून रामरायाचा प्रसाद एक रामदूत म्हणून या ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराजांच्या पवित्र समाधीच्या ठिकाणी देण्याचं सौभाग्य मला मिळालं सर्व राम भक्तांच्या असंच प्रेम आणि जयरामस्वामी मठावर तीर्थक्षेत्र न्यास राम मंदिर अयोध्या यांनी विशेष प्रेम दाखवलं नव्हे आमच्याच मठावर नाही तर या संपूर्ण देशभरातील विविध पंथ जातीपंत सर्वच घटकातील लोकांना त्यांनी एकत्र केलं देशाच्या पंतप्रधानापासून उद्योगपतींच्यापर्यंत ते सर्वसामान्य कामगारांच्यापर्यंत तेच काम करत असताना सातारा जिल्ह्याच्या वतीने एक सौभाग्याची गोष्ट अशी घडली की ज्या वेळेला मंदिरात गेलो तर तिथं बीव्हीसी कंपनीचे आमचे कर्मचारी सापडले तिथली धूळसुद्धा झाडण्याचं काम हे सातारा जिल्ह्याला मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये जे पौरात्य मंडळ होते तिने सुद्धा अयोध्येच्या राम मंदिराच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा महाराष्ट्रातला होता जे इंजिनियर लोक आहेत त्यांचा जास्त वाटा महाराष्ट्रातला आहे अयोध्येचा कोषाध्यक्ष पसुरा महाराष्ट्रातला आहे आणि या राम मंदिरामध्ये महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा आहे आणि जगाचा आर्थिक कणा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व साधू संतांनी दर्शन घेतल्यानंतर अशी भावना केली की हा पुन्हा दिवस बघितल्यानंतर त्या दिवसाची तुलना सोन्याची सुद्धा होऊ शकत नाही त्या दिवसाची तुलना एकच आहे की प्रभू रामचंद्र एकत्र बसले तिथं बसले आणि इतका आनंद वाटला सर्व देशाच्या पंतप्रधानापासून जेवढे निमंत्रित होते 10,000 सर्वांच्या डोळ्याचं अश्रू टिपण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हा सर्वांच्या वतीनं रामाय भक्तांच्या वतीनं माझ्या अयोध्येवरील सुखरूप पोच झाली जयराम स्वामीच्या मठावर विशेष प्रेम दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार रामकृष्ण राम मंदिरासाठी म्हणजे हिंदू मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं अयोध्येमध्ये योगायोगानं प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानाच्या तीर्थक्षेत्राचं आमंत्रण आल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक इतिहास जर बघितला तर सातारा जिल्हा हा पूर्वीपासून क्रांतिकारकांचा जिल्हा आहे खटाव तालुका हा फार मोठा एक अग्रगण्य तालुका आहे लागली वाटते त्यामुळे काही कार सेवक दुसऱ्याचे काही कार सेवक पूर्वी गेलेले त्याच्यानंतर पुन्हा 2013 शेवटचं आंदोलन करण्याचं भाग्य मला गौरी गुरुजींना जिल्ह्याच्या वतीनं मिळालं त्यानंतर राम मंदिराचं आंदोलन झालं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निकाल दिला त्या निकालानंतर देशामध्ये सर्वांना एकच वेद लागला की राम मंदिर कधी हा संविधानाचा विजय बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्या घटनेचा फार मोठा विजय झाला तर त्या विजयाच्या बरोबर देशांना एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं पण 2 वर्ष कोरोनात गेली ज्या वेळेला भूमिपूजन झालं राम मंदिराचं आपल्याला आनंद साजरा करता आला देशात कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यामुळं ज्या दिवशी अयोध्येचा निकाल झाला त्याशी आनंद साजरा करता आला आणि आपण लोकांनी शांततेत धरून स्वीकारलं पण ज्या वेळेला मंदिरात मूर्ती बसते ती ध्यान मूर्ती ज्या मूर्तीकारांनी घडवली अक्षरशः ती मूर्ती बघितल्यानंतर आपल्या जीवाचा देहावर आपण हरकून जातो इतके बाल स्वरूपाचे राम आहे आपल्याला आत्तापर्यंत रामाची मूर्ती बघण्यामध्ये आपल्या राम सीता लक्ष्मण राम हे राष्ट्राचं प्रतीक आहे राम हे आपला आदर्श आहे राम हे राज येण्यासाठी रामरायाची गरज आहे आज रामरायाच्या वरती तरुण पिढी आपल्या हिंदू धर्माचे किंवा अन्य धर्मातली असो सर्वांनी राम हे राष्ट्राचं घोषित केलेलं आहे आज रामरायाची गरज सुरुवात झाली का तरुणांना जर व्यसनापासून लांब ठेवायचं असेल तर रामाची गरज आहे विभक्त संसारामध्ये आता काळामध्ये आपण बघतो जास्तीत माध्यमावर किती घटक मोठ्या प्रमाणात विवाह संस्कारासाठी रामाची गरज आहे भावाभावात प्रेम निर्माण ठेवायचं असेल तर रामाची गरज आहे आणि अशा वेळेला साधू संतांचा आशीर्वाद आणि अयोध्येच्या न्यासाचं मंदिराचं आमंत्रण सातारा जिल्ह्यामध्ये मग समर्थांचे वंशी भूषण स्वामी आहेत कुशीगावचे देवस्थानचे आमचे रामेंद्र सुंदरगिरी महाराज आहेत शिवानंद पारखे आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं जयराम स्वामींच्या बाबतीमध्ये एक तो कार्यक्रमाचा तयार झाला मोहोर त्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी
देशातली रामंदिराचा कार्यक्रम तुम्ही बघितला त्यामध्ये वाद नाही, पण सर्व साधू संत सर्व जाती धर्मातले देशाच्या कानाकोपऱ्यातले देशाचे पंतप्रधान उद्योगपती आणि सर्वसामान्य माणूस सर्वच एका छत्राखाली रामाने आले ह्याच्यासारखं सुद्धा ह्याच्याबद्दल गरीब श्रीमंत गरीब श्रीमंत या देशामध्ये दरी पडत होती राम बसल्यापासून तरी संपले हे रामराज्याचं वैशिष्ट्य. ह्या राम त्या सोहळ्यामध्ये जात असताना खऱ्या अर्थानं पत्रकार बंधनं सुरू सुरू चालणार नाही. अयोध्येच्या संपूर्ण लढ्याच्या बातम्या देशातील पत्रकारांनी अगदी दाखवल्या. कार सेवकाच्या गटाच्या रत्न इतिहास दाखवला गेला. या इतिहासाचा प्रूफ म्हणून लोकशाहीचा निकाल दिला. या आत्मदोष सुद्धा करत असताना माझ्याबरोबर माझे पाठवण्याचे प्रतिनिधी अशितच महाराज बळवे महाराष्ट्रातील संत गोवऱ्यांचे वंशे मुक्ताईचे वंशे आज आपण बघतो समर्थांचा तुकाराम महाराजचा शाब्दिक वाद कधी कधी रमतो छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या नावावरून की हे दोन गुरु कोण गुरु कोण. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन जे दोन्ही संत आहेत त्यांचे वंशेश त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांचे जे काही ट्रस्ट आहेत ते आळंदी संस्थान शिवाय संत शिरू नामदेव महाराजांचे वंशे निवृत्तीनाथ महाराज वासकरांचे वंशे राणा महाराज आणि आंगे साधू मंडळी हे महाराष्ट्रामध्ये कधीही पंढरपूरचे सगळे निष्ठावंत पडकरी कधी जाते. राम मंदिराचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राकडून त्या संपूर्ण डिझाईन आणि आलेलं काम हे पूर्ण करण्याचं काम तिथल्या विधीला जर 40 विधीला ब्राह्मण असतील तर 20-25 ब्राह्मण हे महाराष्ट्रातील होते. आणि विशेष करून ज्याने राम मंदिराचा मुहूर्त काढला ते द्रविड शास्त्री महाराष्ट्रातील आहे, शिवाय कोषाध्यक्ष महाराष्ट्रातील आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं ते स्वप्न होतं प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे पूर्ण नुसत्या महाराजांच्या बरोबर अन्य राम भक्तांचं पूर्ण होतं पण पूर्ण होत नव्हतं. आपल्या लोकशाही हिंदूंना कधी आपण एकत्र आलो नाही. आज रामनामा प्रत्येक गावामध्ये अयोध्या सांगितल्या नुसत्या अयोध्येमध्ये राम आला नाही तर गावोगावातले राम मंदिर सुद्धा दुर्लक्षित होती कधी कोण पाया पडायला जात नव्हतं. पण या रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं कार सेवकांच्या बरोबर सर्वच राम भक्ती एकत्र आले. हा एकत्र येण्याचा परिणाम व्यसनापासून राम करण्यासाठी आणि आपली भक्ती करण्यासाठी मगाशी तुम्ही अनेक मुस्लिमांच्या कुटुंबाचा अयोध्येमध्ये संबंध आला अक्षरशः मुस्लिम लोकांनी सुद्धा घरासमोर दिवे लावले म्हणजे जातीभेद रामराजा आल्यानंतर देशामध्ये एकत्र आपण राहणं गरजेचं आहे. आपला रामराजा त्रेता युगामध्ये आपण बघितला नाही अक्षरशः देशातील 16,000 रुपये ज्या वेळेला 10,000 आम्ही सगळे नेमलेले रुपये असतो प्रमुख मंडळी 30-35,000 पोलिसांचा बंदोबस्त असतो. म्हणजे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाचा जसा एक प्रॉटकॉल असतो तसा सर्वच मान्यता एक प्रॉटकॉल आणि त्यानुसार कार्यक्रमाला प्रत्येकाची विभाग राष्ट्रीय सुरक्षणाकडून घेण्यासारख्या काय गोष्टी आहेत त्या आम्हाला पाहायला मिळाल्या की कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं सेवकांची सेवा कशा असेल स्वच्छता कशी असावी प्रदूषण कसं होणे त्याची संपूर्ण जबाबदारी या कार्यक्रमात घेतली होती. या कार्यक्रमात आणखीन एक वैशिष्ट्य होतं सर्व जाती पंथातील शैव वैष्णव सर्वच म्हणजे असं कुठला घटक शिल्लक ठेवला नाही की त्या घटकातील सर्व प्रतिनिधी एकत्र आले. पण त्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणता येत नाही पण महाराष्ट्रातील आध्यात्मिक राजधानी असलेल्या नवे नवे पैठणच्या नंतरचा दर्जा जयराम स्वामी मठाला होता त्याचबरोबर काशी सेवाचा दर्जा वडगावच्या मठाला होता आणि इतिहासाच्या दाखलेवरतीने आमंत्रण की 300-350-400 वर्षाच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरे जयराम स्वामी मठाला त्यांनी आमंत्रण दिलं. जयराम स्वामी महाराज असो समर्थ रामदास स्वामी असो आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर असो केशवस्वामी बागानगरकर असो हे समर्थ पंचायतनं ज्या काळामध्ये रामनामाचा उल्लेख केलेला आहे. तुकाराम महाराज सुद्धा राम भक्त होते. तुकाराम महाराजांचा अभंग आहे झाले रामराज्याचा काय उणे आमासी. नामदेव महाराजांची स्वतः आरती आहे आता आपल्या आरती ती गाव वेळ आपल्याला लावायला लागेल आणि नामदेव महाराजांचा आपल्याला युगाटन जशी आपली आरती पाठ जशी आहे तशी रामरायांची आरती समर्थ आहे नामदेव महाराजांची पण आहे. आणि शिवाय महाराष्ट्रातील संत शिरोमणी किंवा हे जसे नामदेव महाराज आहेत तसे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसुद्धा रामायण लिहिले म्हणजे भगवानाचं रामायण आपल्या महाराष्ट्रात राम भक्तीने आज करत असताना सज्जनगड आणि गोंदावली हे प्रवास करत असताना माझ्यावर गंभीर गुरुजी होते माझ्याबरोबर शंकर पवार जयहरी. मी आशुतोष अनिलराव बडवे पाटील पंढरपूरच्या संत प्रल्हाद महाराज बडव्यांचा 10वा वंशज आणि परमात्मा पांडुरंगाचा परंपरागत उपाध्याय. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो या तुकोबरायाच्या वचनाचा पुरेपूर ज्याला अनुभूती आपण म्हणू शकतो अशी अनुभूती काल मला नुकतीच आलेली आहे. कारण आम्ही परंपरेनं अनेक पिढ्या पांडुरंगरायाची मनोभावे पूजा केली अर्चा केली सेवा केली
आणि त्यामुळेच परमात्मा पांडुरंगाचे अर्चक म्हणून रामरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी न्यासाकडून आम्हाला आमंत्रण आलं की आमची दीर्घ असणारी 750 अधिक वर्षाची परंपरा दृष्टीत घेऊन आणि म्हणून त्यासाठी आम्ही रामरायाच्या प्रतिष्ठापनेला अयोध्येला गेलो. आमच्याबरोबर पंढरपुरातले अनेक मान्यवर होते, त्यामध्ये जयरामस्वामी वडगावकरांचे पीठाधीश सध्या विद्यमान असणारे विठ्ठलस्वामी वडगावकर आणि मी एकत्रित बरोबरच होतो. आणि तिथली अनुभूती काय सांगावी, काय सांगता येणं अशक्य आहे, बोलता येणं अशक्य आहे. केवळ डोळ्यात अश्रू येत होते, बाकी काही नाही. अवताराच्या राशी तो हा उभेटोरी भगवंताचा अवतार रामराव म्हणजे रामरायाच्या रूपानं आम्ही तो आमच्या दृष्टीत पाहिला, प्रतिष्ठापना पाहिली, अवतार जन्माला आला तो आम्ही पाहिला. बस डोळ्यातून अश्रू येत होते, बाकी काही दिसत नव्हतं. बस दिसत होता फक्त राम आणि दिसत होते डोळ्यातले अश्रू, बाकी काही नव्हतं. माझीच काय पण सगळ्या संतांची, 4,500 संत आणि 2,500 सेलिब्रिटी सगळ्याची अवस्था हीच होती. प्रेम नये सांगता, प्रेम नये अनुसिता, प्रेम केवळ अनुभवता, बाकी काही नाही. हाच तिथला विषय होता. रामरायाची कृपा झाली आणि आम्हाला प्रतिष्ठापना, त्याची दर्शन, दोन्ही गोष्टी आमच्या देव्या डोळ्यांनी पाहता आल्या. यातच आमच्या जीवनाची कृतार्थता झाली. त्यामुळे म्हणता येतं, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. एरळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर, वडूज, गोंदावले. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.